दोन दिवसापूर्वी मालवण तालुक्यामध्ये देवबाग संरक्षण बंदराचं काम किनारपट्टीवर जे भूमिपूजन झालं ते सन्माननीय राणे साहेबांच्या हस्ते झालं. राणे साहेबांनी त्या विषयासाठी खासदार निधी दिला, त्याला कलेक्टर मॅडमनी परवानगी दिली, त्याची प्रशासकीय मान्यता निघाली. आता एक परवानगी राहिली, ती म्हणजे एन्व्हायरमेंटल खात्याची. आता एन्व्हायरमेंटल खात्याचा मंत्री कोण, तर हे आपलं कलानगरचं आदित्य ठाकरे. आता स्थानिक आमदारांनी त्याला कळवलं की हे राणेंचं काम आहे, याला परवानगी मिळता कामा नाही, म्हणून काम ते थांबवलं. विचार करा कुठल्या लेवलचं राजकारण ही लोक करतात. लोकांचे जीव महत्वाचे नाही, त्या कामाला निधी कोणी दिला तर राणेने दिला, म्हणून तो निधी तिकडे वापरता येता कामा नाही, त्याच्यासाठी अडचणी निर्माण करा. काही झालं तरी ते कामाला परवानगी मिळता कामा नाही, म्हणून ते काम अडवून ठेवायचं मंत्र्याला सांगून अधिकाऱ्यांना सांगून. ही लायकी तुमची स्थानिक आमदाराची आणि ह्या मंत्र्याची लाज वाटत नाही? मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतो आपण? किती विरोध करायचा कुठल्या विषयाला? अरे हा राणेंचा विषय नाही, हा तिकडच्या सामान्य लोकांचा विषय आहे. समुद्राचं पाणी जर गावात घुसलं, एकही जीव शिल्लक राहणार नाही त्या गावातला. काहीतरी लाज वगैरे काय आहे का नाही शिल्लक, की काय सगळं काय राजकारणासाठी विकून टाकलं तुम्ही? जर उद्या काय ह्या गावाला नुकसान झालं किंवा ह्या गावामधला जीव कोणाचा गेला पावसामुळे किंवा समुद्राच्या पाण्यामुळे आतमध्ये आल्यामुळे, तर 302 ची कारवाई पोलीस स्टेशनमधून नाही, कोर्टातून आम्ही यांच्यावर करायला भाग पाडू. कारण का पोलीस स्टेशनमधून यांच्या तक्रारी किती जरी दिल्या तरी ते घेणार नाही, म्हणून यांना मस्ती आली आहे. पण उद्या एक जरी जीव गेला त्या देवबाग गावातला तुमच्या ह्या राजकारणामुळे, तर तुम्हाला कोणालाही मालवणच सोडा सिंधुदुर्गामध्ये फिरायला देणार नाही.